9-3, 9+3 51 रुपया 50 रुपया 100 रुपया 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 51 रुपया 50 रुपया 100 रुपया
सध्या सोयाबीनचे बाजार हे डाऊन परिस्थितीकडे चाललेले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की सोयाबीनचे बाजार 8,000-10,000 मिळाले पाहिजे, पण गेल्या वर्षीचा क्रॉप हा फार लवकर निघून गेला आणि शेवट मालाचं शॉर्टेज झालं. पण ह्यावेळेस परिस्थिती उलटी आहे. क्रॉप भरपूर आहे, शेतकऱ्यांनी सोयाबीन भरपूर लागण केलेले आहे आणि शेतकऱ्यांकडं बी स्टॉक भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. आणि असं असताना बी जी सोयाबीनची प्राईस ज्याच्यावर ठरले जातात ती सोया डीओसी आणि ऑइल या दोन्ही ह्याच्यावर त्या प्राईस ठरले जातात. सोया डीओसीला ही डिमांड नाही आहे सध्या आणि सोया डीओसी इंटरनॅशनल ह्याच्यावर चालते, त्याच्यामुळे त्याचे बाजार डाऊन आहे. आणि तेलाचे आपल्याकडं आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे तेलाचेही मार्केट त्याला गिरायक नसल्याने ते पण डाऊन आहे. दुसरी गोष्ट, डीओसी ही आपल्या डोमेस्टिक ह्याच्यामध्ये पोल्ट्री उद्योगाला चालते, पण पोल्ट्री उद्योगसुद्धा डबघाईस आलेले आहे सध्या. त्यांनासुद्धा त्यांचे प्रॉडक्ट करून विकायला सध्या नुकसानीचाच व्यवसाय होतो आहे, त्यामुळे डोमेस्टिकमध्ये बी सोयाबीनच्या डीओसीची डिमांड आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीन वाढेल असं वाटत नाही आहे. आणि सोयाबीनची जी काही परिस्थिती आहे ती साधारणतः 48,500 लेवलला येऊन सोयाबीन थांबलं जाईल. आणि सोयाबीन अजून तर खऱ्या अर्थाने 50% हा माल स्टॉकमध्ये मागे आहे आणि तो माल आता हळूहळू बाहेर यायला सुरुवात होईल. आणि बाजारामध्ये तेजीचे असे काही इंटरनॅशनल मार्केटला काही जर घडलं तरच बाजार सुधारू शकतील, बाकी सुधारण्याचे चान्सेस नाही. चला सागर भाऊ, सोयाबीन आणली आहे साधारण हिला 4-4,500 रुपये भाव मिळते बघ. एप्रिल महिन्यामध्ये मागच्या वर्षी 8-8,500 रुपये भेटायचा, त्याच्यात आमचं समाधान होत नाही. खर्च सुटत नाही शेतकऱ्याचा. खबर सुटत नाही खर्च. आता काय त्याचे बिये बियाण्याचे भाव वाढवा, मजुरी, इतकं खर्च काही भेटतच नाही याच्यामध्ये. 4,000 रुपये क्विंटल चालली आहे. या बाजार भाव खुश आहे तुम्ही? काहीच नाही, या बाजार भाव काय खुश राहणार. बाराही सुटत नाही घरी, काही औषधाचे पैसे सुटत नाही, बियाण्याचे सुटत नाही.